हेलो एवरीवन, टुडे वी स्टार्ट अवर न्यू सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग विथ C++ ऑफ सेमिस्टर थर्ड BCA सेकेंड. ओके, लास्ट ईयर अपन सी प्रोग्रामिंग लैंग्वेज शिकलो. सी प्रोग्रामिंग लैंग्वेज ऐडवान्स्ड प्रोग्रामिंग है C++. तुम्ही त्याला CPP पण प्रोनाउंस्ड करू शकता. लास्ट ईयर अपन सी मध्ये ज्या बेसिक कन्सेप्ट्स बघितलेले आहेत, व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, कीवर्ड्स, कॉन्स्टंट्स, ऑपरेटर्स, त्या सेम ॲज इट इज C++ मध्ये पण असणार आहेत. फर्स्ट चॅप्टरमध्ये सगळे तेच त्याच कन्सेप्ट असणार आहेत. अरे असेल, ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट, डेटा टाइप्स, त्या सगळ्या कन्सेप्ट C++मधल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये असणार आहेत. ओके, C++ ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही फर्स्ट इन्व्हेंटेड केलेली आहे बी जर्नी स्टॉपस्ट्रा यांनी 1979 ॲट बेल लॅबोरेटरीज. C++ लँग्वेज इनिशियली कॉल्ड ॲज अ सी विथ क्लासेस, कारण ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये क्लास ही कन्सेप्ट यूज केली जाते. क्लास अँड ऑब्जेक्ट ह्या कन्सेप्ट यूज केल्या जातात. आणि 1983 द नेम वॉज चेंज्ड टू C++. C++ इज अ मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे सी, त्याच्यानंतर C++ आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स्ड प्रोग्रामिंग लँग्वेजेस लाईक जावा, C#.NET ह्या डेव्हलप झालेल्या आहेत. त्यामुळे C++ मिडल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जातं. C++ ही जी आहे इट इज अ लाईक सी प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे केस सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन्स ह्या कन्सेप्ट यूज करू शकता. जसं सीचे प्रोग्राम कंपाईल करता तसेच C++चे प्रोग्राम्स पण कंपाईल करायचे आहेत. देन नेक्स्ट पॉईंट आहे C++ कीवर्ड्स. जसे आपण सीमध्ये कीवर्ड्स बघितलेले आहेत तेच कीवर्ड्स C++ आहेत. फक्त C++ टोटल 52 कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स म्हणजे काय तर रिझर्व्ड वर्ड्स. रिझर्व्ड वर्ड्स मीन्स जे हे वर्ड्स आहेत रिझर्व केलेले, हे तुम्ही व्हेरिएबल्स क्रिएट करण्यासाठी किंवा यूजर डिफाईन्ड फंक्शन म्हणून तुम्ही हे वर्ड्स यूज करू शकत नाही. ह्याचा ऑलरेडी प्रीडिफाईन्ड मिनिंग त्या लायब्ररीमध्ये प्रेझेंट असतं. त्याच मिनिंगसाठी हे कीवर्ड्स यूज केले जातात. यूजर डिफाईन्ड मिनिंगसाठी तुम्ही हे कीवर्ड्स यूज करू शकत नाही. ह्याच्यामध्ये टोटल 52 कीवर्ड्स आहेत, लाईक स्टॅटिक, स्ट्रक्ट, व्हर्च्युअल, व्हॉइड, कॉन्स्टंट, फॉर, ओव्हरलोड, धीस, व्हाईल, त्याच्यानंतर डबल, डू, ॲटो, बीट ऑर, बुल, एल्स, न्यू, साईज ऑफ, साइनड, अनसाइनड, युनियन, रेजिस्टर, इनलाईन, डिफॉल्ट, केस, कॅच, एक्स्टर्न, इनम, नॉट, न्यू, एल्स, क्लास, फ्लोट, लाईक धीस 52 कीवर्ड्स ह्याच्यामध्ये आहेत. कीवर्ड्स म्हणजे काय तर रिझर्व्ड वर्ड्स. रिझर्व्ड वर्ड्स म्हणजे त्यांचं मिनिंग ऑलरेडी त्या लायब्ररी फाईलमध्ये डिफाईन केलेलं असतं. त्याच पर्पजसाठी तुम्ही ते वर्ड्स यूज करू शकता. यूजर डिफाईन्ड तुम्ही हे वर्ड्स यूज करू शकत नाही. देन नेक्स्ट पॉईंट आहे कमेंट्स इन C++. कमेंट्स इन C++ ह्याच्यामध्ये जसं आपण सी प्रोग्रॅमिंगमध्ये कमेंट यूज करत होतो तसेच C++ पण आपण कमेंट ही कन्सेप्ट यूज करतो. आता कमेंट कशासाठी यूज करायची तर ह्याच्यामध्ये एखादा पार्ट जर तुम्हाला कंपायलरला प्रोग्राम कंपाईल करताना तो पार्ट स्किप करायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही कमेंट्सची कन्सेप्ट यूज करू शकता. म्हणजे तो जो पार्ट असेल तो पार्ट कंपायलरला दिसणार नाही किंवा तो पार्ट कंपायलर हा प्रोग्राम कंपाईल करताना कन्सिडर करणार नाही. त्याच्यासाठी कमेंट्सची कन्सेप्ट यूज केली जाते. मग ह्या कमेंट्समध्ये तुम्ही प्रोग्रामचं नाव देऊ शकता किंवा तुम्हाला जर एखादी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर रिलेटेड टू प्रोग्राम जर ॲड करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट्सची कन्सेप्ट यूज करू शकता. कमेंट्समध्ये दोन टाईप्स येतात, सिंगल लाईन कमेंट, मल्टी लाईन कमेंट्स. सिंगल लाईन कमेंट म्हणजे एकाच लाईनला तुम्ही कमेंट देऊ शकता. मग जर तुम्हाला सिंगल लाईन कमेंट द्यायची असेल तर त्या लाईनच्या स्टार्टिंगला दोन वेळेला स्लॅश यूज करायचा आणि जे तुमचं स्टेटमेंट असेल ते स्टेटमेंट राईट करायचं, म्हणजे ती काय असणार आहे सिंगल लाईन कमेंट.
देन नेक्स्ट आहे मल्टी लाईन कमेंट. मल्टी लाईन कमेंट्स म्हणजे एकापेक्षा जास्त लाईनला जर तुम्हाला कमेंट द्यायची असेल तर त्याच्यासाठी मल्टी लाईन कमेंट ही यूज केली जाते. मल्टी लाईन कमेंट कशी द्यायची, तर स्टार्ट करताना स्लॅश आणि स्टार किंवा ॲस्टरिस्क साईन यूज करायचं. त्यानंतर तुमचं स्टेटमेंट, मल्टी लाईन स्टेटमेंट जे असेल ते राईट करायचं आणि त्यानंतर कमेंट एंड करायची. कमेंट एंड कशी करणार, स्टार आणि स्लॅश आणि काय केली जाते, कमेंट एंड केली जाते. मग त्याच्यासाठी मल्टी लाईन कमेंट तुम्ही यूज करू शकता. कमेंट म्हणजे काय, जर तुम्हाला प्रोग्रामिंगमधला एखादा पार्ट जर कंपायलरपासून स्किप करायचा असेल तर त्याच्यासाठी कमेंट ही कन्सेप्ट यूज करायची. कमेंटमध्ये दोन टाईप्स येतात, सिंगल लाईन आणि मल्टी लाईन. सिंगल लाईन कमेंटमध्ये काय केलं जातं, तर एकच लाईन तुम्ही काय करू शकता, कमेंटमध्ये टाकू शकता. मग जर तुम्हाला सिंगल लाईन कमेंट यूज करायची असेल तर काय करायचं, दोन वेळेला स्लॅश यूज करायचं. आणि जर मल्टी लाईन कमेंट यूज करायचं असेल तर त्यावेळेला काय यूज करायचं, तर सुरुवातीला स्लॅश आणि स्टार साईन, त्याच्यानंतर तुमच्या ज्या लाईन्स तुम्हाला कमेंट करायच्या आहेत त्या सगळ्या लाईन्स, आणि त्या लाईन्स राईट करून झाल्यानंतर कमेंट एंड कशी करणार, तर स्टार आणि स्लॅश. अशा तऱ्हेने तुम्ही काय करू शकता, कमेंटची कन्सेप्ट यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बेसिक प्रोग्रामिंग स्ट्रक्चर. आता सीमध्ये जसं आपलं प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर होतं तसंच ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर असणार आहे. फक्त डिफरन्स काय असणार आहे, तर जे तुम्ही इनपुट आउटपुट फंक्शन यूज करत होता त्याचा डिफरन्स ह्याच्यामध्ये असणार आहे. आता सिम्पल हॅलो वर्डचा प्रोग्राम बघा. सिम्पल हॅलो वर्डचा प्रोग्राम, आता सीमध्ये तुम्ही हेडर फाईल यूज करत होता stdio.h. आता सी प्लस प्लसमध्ये तुम्हाला हेडर फाईल यूज करावी लागते iostream.h. iostream.h ह्या हेडर फाईलमध्ये जे इनपुट आउटपुट फंक्शन्स असतात सी प्लस प्लसमधले, सी इन आणि सी आउट, ते ह्याच्यामध्ये डिफाईन केलेले असतात. आपण सीमध्ये यूज करतो stdio.h, त्याच्यामध्ये कुठले फंक्शन्स डिफाईन केलेले असतात, printf आणि scanf. त्यानंतर मेन फंक्शन ॲज इट इज, रिटर्न टाईप व्हॉइड, त्याच्यानंतर मेन फंक्शन, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये तुमचं जे काही प्रोग्रामिंगचं प्रोग्रामिंगची डेफिनेशन असेल ती त्याच्यामध्ये राईट करायची. आता सीमध्ये आपण रीड करून घेण्यासाठी फंक्शन यूज करत होतो स्कॅनएफ आणि डिस्प्ले करण्यासाठी फंक्शन यूज करत होतो प्रिंटएफ. तसं सी प्लस प्लसमध्ये डिस्प्ले करण्यासाठी फंक्शन यूज केलं जातं सी आउट आणि रीड करण्यासाठी फंक्शन यूज केलं जातं सी इन.